मला वाटतं रामदास कदम हे ज्येष्ठ आणि जबाबदार नेते आहेत. त्यांनी प्रसारमाध्यमांशी किंवा जाहीर मेळाव्यात महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य आहे असं मला वाटत नाही. ओणेधुणी काढायची झाली तर प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी अशा प्रकारच्या एकमेकांविषयीच्या उणीधुणी काढतील आणि त्यातनं महायुतीमध्ये त्या ठिकाणी विसंवाद होऊ शकतो आणि त्याच्यामुळं अशा गोष्टी चार भिंतीत तिन्ही पक्षाच्या समन्वय बैठकांमध्ये त्या ठिकाणी चर्चा व्हायला पाहिजे. मला वाटतं रामदास कदमांसारख्याने असं बोलणं म्हणजे आश्चर्यकारक आहे. आता जर असा कोणी रामदास कदमांवर आरोप केला की दापोलीला झालेलं मतदान काय दाखवून देतं, त्याचं उत्तर रामदास कदमांकडे आहे का? त्या ठिकाणी किती मतांचा लीड मिळाला की मायनस गेले हे रामदास कदमांनी सांगावं. ते रवींद्र चव्हाण यांच्यावर पण थेट आरोप करत आहेत, रवींद्र चव्हाणांमुळे कुठंतरी आम्हाला त्रास होतो आहे असं वक्तव्य करताना पाहायला मिळतात. एकूणच कुठेतरी लोक हा रवींद्र चव्हाणांमुळे दिसतो आणि थेटपणे ते नाव पण देतात. नाही, मला वाटतं महायुतीत राहून आपल्या युतीतल्या पक्षाच्या नेत्यांविषयी असं बोलणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. उलट पक्षी रवींद्र चव्हाणांमुळे आज त्या ठिकाणी कोकणामध्ये चांगलं यश मिळालं. आज नरेश मस्केची जागा जी निवडून आलेली आहे त्या ठिकाणी रवींद्र चव्हाणांनी जीवाची बाजी लावून ती जागा निवडून आलेली आहे. श्रीकांत शिंदे ज्या ठिकाणी निवडून आले त्या ठिकाणी रवींद्र चव्हाणांनी जीवाची बाजी लावून काम केलंय. आणि जर एखादा नेता आमदार महायुतीसाठी जीव ओतून काम करत असेल आणि त्यांच्याच विषयी जर अशा प्रकारचं वक्तव्य असेल यापेक्षा दुर्दैव काय. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.